बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी आज दीक्षाभूमीला भेट दिली आहे. अंडरग्राउंड पार्किंगची पाहणी करून त्यांनी पार्किंगवरून झालेल्या आंदोलनावरून नाराजी व्यक्त केली आहे. अंडरग्राउंड पार्किंगचा खड्डा बुजवण्यात यावा, दीक्षाभूमीचा सातबारा दीक्षाभूमी स्मारक समितीच्या नावानं असल्यामुळे तो बौद्ध महासभेच्या नावानं करावा, अशी मागणी त्यांच्याकडून यावेळी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा धर्मांतरा त्यावेळचे फोटोग्राफ तुम्हाला पाहायला मिळाले तर बघाल. भारतीय बौद्ध महासभा ही ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया, प्रेसिडेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा बोर्ड आहे. दरम्यान वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नागपूर दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनावर त्यांनी शिंदेशी चर्चा केली आहे. शिंदे पोलीस कमिशनरशी बोलले, कुणालाही अटक होणार नाही असं आश्वासन कमिशनर यांनी दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. दीक्षाभूमीवरती आंदोलन झालं, त्या आंदोलकांवरती केसेस झालेले आहेत आणि माझी सकाळची माहिती अशी होती की त्यांना सरळ अरेस्ट होणार अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा त्याही संदर्भातला सरळ मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांना CPशी बोलायला लावलं आणि कोणीही अरेस्ट होणार नाही अशी दक्षता CPनं त्या ठिकाणी घेण्यात आली. या तीन प्रश्नावरती माझी असणारी त्यांची चर्चा झाली.